राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना आपण रोजच बघत असतो। आता मनसे आणि भाजपमधील असेच आरोप प्रत्यारोप आणि नवा वाद समोर आलाय। याचं कारण ठरलाय मनसे आणि भाजपनं आयोजित केलेले वेगवेगळे दीपोत्सव। त्याचं झालं असं की भाजपनं आयोजित केलेल्या एका दीपोत्सवाच्या कार्यक्रमात आशिष शेलारांनी मनसेवर थेट शब्दात टीका केली। शेलारांच्या या टीकेनंतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। आधी आपण बघूया आशिष शेलारांनी नेमकं काय म्हटलंय। काल एका दीपोत्सवाचं उद्घाटन झालं, आदरपूर्वक जरी नाव घ्यायचं झालं तरी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झालं। आणि आज आम्ही करतोय उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत। आता मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा हा प्रश्न। आणि मग काल करणाऱ्यांनी त्यांची टिमकी वाजवून घेतली, सलीम जावेदला घेऊन, ते मोठे असतील आहेत पण आमचे मराठी कलाकार छोटे नाही आहेत हो। आणि म्हणून मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा नमोत्सव आणि दीपोत्सव झाला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची कल्पना। तिसरे तर अजून घराबाहेरच पडलेले नाही आणि म्हणून बसलेले आहेत की उभे आहेत ते लक्षात येत नाही। पण त्यांनी दिवाळीचे कार्यक्रम करावेत या निमित्ताने आपल्या सगळ्या कलाकारांना संधी सुद्धा मिळावी आणि आपल्याला आनंद मिळावा। आशिष शेलारांच्या या जाहीर टीकेनंतर संदीप देशपांडेंनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। संदीप देशपांडे ट्विटमध्ये म्हणतात, आमच्या मराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठी प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे। हिम्मत असेल तर गुजराती ऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करा। मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आणि कोण पाठीला पाय लावून पळतं हे महाराष्ट्राला माहिती आहे। दीपावलीच्या शुभेच्छा असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। आता आशिष शेलारांच्या या टीकेवर संदीप देशपांडे यांचं ट्विटच उत्तर असणार की यावर राज ठाकरे सुद्धा काही उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।